शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरणावरची सुनावणीला पुन्हा एकदा नवी तारीख मिळाली. 17 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आता पार पडणार आहे. उद्या होणारी सुनावणी ही सरन्यायाधीश चंद्रचूड ब्राझील दौऱ्यावर असल्यानं रद्द झालेली आहे. 18 मे ते 7 जुलै दरम्यान सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागते. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंकडनं आव्हान देण्यात आलेलं आहे. ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयामधील याचिकेवरची सुनावणी ही वारंवार लांबणीवरती पडली आणि आता सुद्धा ती लांबणीवरती गेल्याची अपडेट आहे. आणि याच विषयी अधिक बोलूया. प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत. शिवाजी, पुन्हा एकदा तारीख पे तारीख. निवडणूक आयोगाने गुरु जर पाहिलं तर 17 फेब्रुवारी 2023 शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं. त्यानंतर या गटाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या वतीनं अॅडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणावरती एक सुनावणी पार पडली ती 22 फेब्रुवारी 2023. त्याचवेळेस तात्पुरत्या स्वरूपात पक्ष आणि चिन्हाच्या जे नाव देण्यात आलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह हे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे चिन्ह जे आहे हे ठाकरे गटाला देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर अद्यापपर्यंत या सगळ्या प्रकरणी अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाहीये आणि सुनावणी आता कधी होते हे पाहणं महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत याच्या तारखांचा जर विचार केला तर 1 ऑगस्ट 2023, 2 फेब्रुवारी 2024, 1 मार्च 2024, 19 फेब्रुवारी आणि आता 17 मेला होणारी सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती वारंवार तारीख पे तारीख उद्धव ठाकरे गटाला पाहायला मिळत आहे. मात्र कुठेतरी सातत्यानं कोर्टामध्ये ही तारीख पुढे जात असताना उद्धव ठाकरे हे सगळ्या पक्षाच्या वतीनं असं सांगितलं जात आहे की आम्हाला न्याय मिळणार आहे आणि आम्हाला पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता जुलैमध्ये सुनावणी होत आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट काय नक्की निकाल देतं हे पाहणं महत्वाचं आहे. अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.